हेलो फ्रेंड्स, नाउ दिस इज द लेक्चर नंबर 4 फॉर यूनिट नंबर 1। इन दिस लेक्चर वी हैव डिस्कस द कॉन्सेप्ट ऑफ इंडक्टेंस ऑफ द थ्री फेज ट्रांसमिशन लाइन। इन प्रीवियस लेक्चर वी हैव डिस्कस द इंडक्टेंस ऑफ द सिंगल फेज टू वायर लाइन। इन दिस वी हैव टू कैलिब्रेट द इंडक्टेंस ऑफ द लाइन इज That is the loop inductance is 10^-7, 1+4 log d/r Henry per meter. Now, in this lecture, we were discuss the inductance of the three phase overhead line. Now, what is the three phase overhead line? Three phase overhead line means there are the three number of conductors in the line. Figure 9.8 shows the front view of the three phase cable conductor, that is the A, B, C of the three phase line carrying the current IA, IB and IC. Teen current carrying conductors ahe, konte konte? A, B and C phases. Ata techyamadhun pratyek phase madhna current konta challela ahe? Pratyek phase madhun current challela IA, dusra phase madhun supposed to be IB and tisra phase madhun supposed to be IC. Barobar. Now, similarly, the lead D1, D2, D3 with the spacing between the conductor as shown. Ata center to center distance pratyek conductor madla dakhavlela ahe. Jasa B ani C madla D1 ahe, A ani C madla D2 ahe, A ani B madla D3 distance ahe. And similarly, let us further assume that the load R balance, that is IA plus IB plus IC is equal to 0. Load R balance manje transmission line, three phase transmission line je aste, tyala kay aste connect receiving end la लोड कनेक्ट असते. सपोज त्याला कनेक्ट आहे लोड, थ्री फेज लोड कनेक्ट आहे, स्टार कनेक्टेड लोड असेल सपोज, बरोबर, थ्री फेज स्टार कनेक्टेड लोड असेल आणि प्रत्येक लोड हा लोड जो आहे बॅलन्स असेल सपोज. सपोज टू बी दिस लोड इज द बॅलन्स लोड, मीन झेड एल आपण म्हणतो, तर झेड एल सपोज सेम असेल, झेड एल इज इक्वल टू सपोज टू बी 2 ओहम असेल सपोज, म्हणजे किंवा 4 किलो ओहम असेल, तर हायली लोड कनेक्ट आहे आणि बॅलन्स लोड आहे, म्हणजे काय होईल, लाईनच्या प्रत्येक फेज मधून सेम अमाऊंट ऑफ करंट फ्लो होईल. दॅट्स वाय फॉर द बॅलन्स लोड आय ए प्लस आय बी प्लस आय सी इज इक्वल टू 0 असते. तर काय राहते, आय ए प्लस आय बी प्लस आय सी इज इक्वल टू 0 असते. ह्या कंडिशनला बॅलन्स कंडिशन असं म्हणतो, जेव्हा तीनही फेजेसचे करंट हे सेम असेल आणि बॅलन्स असेल. जसं आय ए ऍट अन अँगल ऑफ 120 डिग्री, आय बी ऍट अन अँगल ऑफ -120 डिग्री, आय बी ऍट अन अँगल ऑफ 120 डिग्री अँड आय सी ऍट अन अँगल ऑफ -120 डिग्री, दिस इज कॉल्ड एज अ बॅलन्स सप्लाय. दॅट कंडिशन थ्री फेज सप्लाय, बॅलन्स सप्लाय इज ऑल्सो सॅटिस्फाय द आय ए प्लस आय बी प्लस आय सी इज इक्वल टू 0. हे कंडिशन सॅटिस्फाय होते जर बॅलन्स सप्लाय असेल तर, बरोबर. दिस इज ऑलरेडी डन इन द इलेक्ट्रिकल, बेसिक इलेक्ट्रिकल मध्ये आपण बघितलेलं आहे. कन्सिडर द फ्लक्स लिंकेजेस विथ द कंडक्टर ए. कंडक्टर ए मध्ये फ्लक्स लिंकेजेस होतात, बरोबर, कारण कंडक्टर ए मधून जेव्हा करंट फ्लो होत आहे आय ए, तर ऑब्विसली त्याच्यामधून करंट जेव्हा फ्लो होत आहे तेव्हा त्याच्यामध्ये स्वतःच सेल्फ फ्लक्स जनरेट होते. प्रिव्हियसली बघितलं होतं प्रिव्हियस लेक्चर मध्ये की करंट कॅरिंग कंडक्टर, सिंगल करंट कॅरिंग कंडक्टर मध्ये दोन टाइपचे फ्लक्स असतात, फ्लक्स ड्यू टू द देअर इंटरनल फ्लक्स करंट कॅरिंग कंडक्टर मुळे and flux due to the their outside flux, that is the outside conductor mode. There will be the flux linkage with the conductor A due to the its own current mode pan, and also due to the mutual inductance effect of the current IB, karan echa aju bajula current konta flow hota hai conductor B madun IB and conductor C madun current konta flow hota hai IC. Okay, so IC current flow hota hai. So obviously IA madun फ्लक्स लिंकेजेस होता है ड्यू टू देअर सेल्फ करंट, ओन करंट, दॅट इज द आय ए, कॉल्ड एज अ सेल्फ इंडक्टन्स, अँड ऑल्सो द म्युच्युअल इंडक्टन्स बिटवीन द कंडक्टर आय ए टू बी अँड ऑल्सो द म्युच्युअल इंडक्टन्स बिटवीन कंडक्टर ए टू सी ड्यू टू द करंट आय सी अँड आय बी. ओके, म्हणजे फ्लक्स ड्यू टू द करंट आय बी, कंडक्टर आय बी मधून जे करंट फ्लो होत आहे, कंडक्टर बी मधून जे करंट फ्लो होत आहे आय बी, त्यामुळे जे जनरेटेड होणारा फ्लक्स आहे ते पण कट करणार कशाला, कंडक्टर ए ला. सिमिलरली सी कंडक्टर मधून जो करंट फ्लो होता है त्याच्यातून जो फ्लक्स जनरेट होता है तो पण कोणाला कट करेल, कंडक्टर ए ला, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फ्लक्स लिंकेजेस होतील. ओके, अँड सिमिलरली
करंट कंडक्टर ए मधून करंट आय ए फ्लो होत आहे, तर त्याच्यामुळे स्वतःहून जनरेट होणारा फ्लक्स म्हणजे सेल्फ फ्लक्स, ते पण त्याच्यामधून जनरेट होत आहे. नाव अकॉर्डिंग टू प्रिव्हियस फॉर्म्युला, तर आपण फॉर्म्युले जर कॅल्क्युलेट केले, द फ्लक्स लिंकेजेस विथ द कंडक्टर ए ड्यू टू देअर ओन कंडक्टर करंट काय भेटते, म्यू झिरो आय ए, आय ए काय त्या आय ए कंडक्टर, ए कंडक्टर मधून फ्लो होणारा करंट, म्यू झिरो आय ए अपॉन टू पाय वन बाय फोर प्लस इंटिग्रेशन आर टू इन्फिनिटी डीएक्स अपॉन ए. व्हॉट इज द आर? आर इज द रेडियस ऑफ दॅट कंडक्टर. सिमिलरली फ्लक्स लिंकेजेस विथ द कंडक्टर ए ड्यू टू द करंट आय बी इज इक्वल टू म्यू झिरो आय बी अपॉन टू पाय इंटिग्रेशन डी थ्री टू इन्फिनिटी डीएक्स अपॉन ए. आता डी थ्री कुठून आला? डी थ्री हा आलेला आहे कंडक्टरचा स्पेसिंग आपण आताच बघितली. हा ए कंडक्टर आहे, हा बी आहे आणि हा सी, तर ए आणि बी मधलं डिस्टन्स किती आहे? डी थ्री, दॅट्स वाय दिस इज द डी थ्री. सिमिलरली कंडक्टर ए टू सी किती आहे डिस्टन्स? डी टू. आणि हे कंडक्टर बी टू सी किती आहे? डी वन आहे, बरोबर. तर हे डी थ्री इथे आलं कारण कंडक्टर थ्री सोबत आपल्याला फ्लक्स लिंकेजेस काढायचं आहे. म्यू झिरो आय बी अपॉन टू पाय, म्यू झिरो इज द परमिएबिलिटी ऑफ द फ्री स्पेस, आय बी इज द करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर बी अपॉन टू पाय इंटिग्रेशन डी थ्री टू इन्फिनिटी डी एक्स अपॉन एक्स. सिमिलरली फ्लक्स लिंकेजेस विथ द कंडक्टर ए ड्यू टू द करंट आय सी, करंट आय सी, करंट आय सी म्हणजे कंडक्टर आय सी मुळे त्याच करंट इज द म्यू झिरो आय सी अपॉन टू पाय. व्हॉट इज द डिस्टन्स? डिस्टन्स इज द डी टू, इंटिग्रेशन डी टू टू इन्फिनिटी डी एक्स अपॉन एक्स. दिस इज द इक्वेशन नंबर टू, इक्वेशन नंबर थ्री, अँड सपोज दिस इज इक्वेशन नंबर ए. ओके, नाव दीज आर द इक्वेशन्स. नाव नाव म्हणजे आपल्याला इथं फ्लक्स लिंकेजेस इज द कंडक्टर ए ड्यू टू द ओन करंट मिळालं, फ्लक्स लिंकेजेस इज द कंडक्टर ए ड्यू टू द करंट आय बी मिळालं, फ्लक्स लिंकेजेस इज द कंडक्टर ए ड्यू टू द कंडक्टर आय सी मिळालं, करंट आय सी मिळालं. नाव टोटल फ्लक्स लिंकेजेस विथ द कंडक्टर ए दॅट इज कॉल्ड इक्वेशन वन, इक्वेशन टू अँड इक्वेशन थ्री. सगळे इक्वेशनला आपण काय करू, हे जे वन टू आणि थ्री आपल्याला इक्वेशन जे मिळाले, इंटरनल फ्लक्स, फ्लक्स ड्यू टू द आय बी, फ्लक्स ड्यू टू द आय सी. ओके, नाव फ्लक्स लिंकेजेस ड्यू टू द इंटरनल फ्लक्स कंडक्टर करंट आय ए, आउटसाइड कंडक्टर करंट आय बी, अँड फ्लक्स लिंकेजेस इन द कंडक्टर ए ड्यू टू द कंडक्टर करंट आय सी. नाव नेक्स्ट टोटल फ्लक्स लिंकेजेस इज द कंडक्टर ए काय होणार? कंडक्टर ए मध्ये इंटरनली फ्लक्स जे जनरेट झालं इक्वेशन वन, फ्लक्स ड्यू टू द कंडक्टर करंट आय बी इक्वेशन टू, फ्लक्स ड्यू टू द कंडक्टर करंट आय सी इक्वेशन नंबर थ्री. नाव साय ए दॅट इज द फ्लक्स लिंकेजेस इन द टोटल फ्लक्स लिंकेजेस इन द कंडक्टर ए, कंडक्टर ए मध्ये इक्वेशन वन प्लस इक्वेशन टू अँड इक्वेशन थ्री, म्हणजे फ्लक्स लिंकेजेस ड्यू टू द देअर ओन करंट आय ए, प्लस फ्लक्स लिंकेजेस ड्यू टू द कंडक्टर करंट आय बी, प्लस फ्लक्स लिंकेजेस ड्यू टू द कंडक्टर करंट आय सी. नाव दिस इज द सपोज टू बी ऍडिशन, ऍडिशन केली तर काय होत आहे? म्यू झिरो आय ए अपॉन टू पाय वन बाय फोर प्लस इंटिग्रेशन आर टू इन्फिनिटी डी एक्स अपॉन एक्स, प्लस म्यू झिरो आय बी अपॉन टू पाय इंटिग्रेशन डी थ्री टू इन्फिनिटी डी एक्स अपॉन एक्स, प्लस म्यू झिरो आय सी अपॉन टू पाय इंटिग्रेशन डी टू इन्फिनिटी डी एक्स अपॉन एक्स. नाव म्यू झिरो अपॉन टू पाय काय केलं? कॉमन काढून घेतलं, वन बाय फोर प्लस इंटिग्रेशन आर टू इन्फिनिटी डी एक्स अपॉन एक्स आय ए, प्लस आय बी इंटिग्रेशन डी थ्री टू इन्फिनिटी डी एक्स अपॉन एक्स, प्लस आय सी इंटिग्रेशन डी टू टू इन्फिनिटी डी एक्स अपॉन एक्स. ओके, नाव आता लॉगचा फॉर्म्युला, इंटिग्रेशनचा फॉर्म्युला जर आपण लावला तर काय मिळते? व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर द इंटिग्रेशन ऑफ एनी पॅरामीटर? सपोज एक्स वन टू एक्स टू इज द लिमिट अँड दिस पॅरामीटर इज द वन बाय एक्स डी एक्स, देन दॅट टाइम वी हॅव टू राईट लॉग ई एक्स वन अप्पर लिमिट, सॉरी लॉग ई अप्पर लिमिट मायनस लॉग ई लोअर लिमिट, बरोबर. तर हे नुसार आपण इथे फॉर्म्युला पुट करणार. सो तर इथे काय मिळणार आपल्याला? म्यू झिरो अपॉन टू पाय वन बाय फोर प्लस इंटिग्रेशन आर टू इन्फिनिटी डी एक्स अपॉन एक्स, ओके आय ए, प्लस 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 आय बी, आय बी इन ब्रॅकेट लॉग
इन्फिनिटी माइनस लॉग ई डी थ्री अपर माइनस लोअर लिमिट प्लस आई सी प्लस आई सी लॉग ई इन्फिनिटी माइनस लॉग ई डी टू. ओके नाउ तर आता हे सॉल्व केल्यानंतर आता हे सॉल्व करू आपण परत. हे झालं सॉल्व. ब्रैकेट ओपन केले. ब्रैकेट ओपन केल्यानंतर ऑब्विअसली लॉग इन्फिनिटी ची टर्म्स आहे आय बी आई सी सोबत येईल आणि तेव्हा आपण लॉग ई काय केलं कॉमन काढून टाकू. तर लॉग ई इन्फिनिटी कॉमन काढलं तर आपल्याला काय भेटते लॉग लॉग ई इन्फिनिटी आय प्लस आय बी प्लस आय सी. तर याला सॉल्व करू आपण ब्रॅकेट ओपन करून न्यू झिरो अपॉन टू पाय वन बाय फोर मायनस लॉग ई आर आय ए मायनस आय बी लॉग ई डी थ्री मायनस आय सी लॉग ई डी टू प्लस लॉग ई इन्फिनिटी इन ब्रॅकेट आय प्लस आय बी बट सप्लाय इज बॅलन्स दॅट्स वाय आय ए प्लस आय बी प्लस आय सी इज इक्वल टू झिरो. देन इंटर फ्लक्स लिंकेजेस इन द कंडक्टर ए साय ए इज इक्वल टू म्यू झिरो अपॉन टू पाय वन बाय फोर मायनस लॉग ई आर आय ए मायनस आय बी लॉग ई डी थ्री मायनस आय सी लॉग ई डी टू. दिस इज द फ्लक्स लिंकेजेस इन द कंडक्टर ए टोटल फ्लक्स लिंकेजेस इन द कंडक्टर ए ड्यूरिंग दॅट कंडिशन. नाव नाव आता फ्लक्स लिंकेजेस इन द कंडक्टर ए आपल्याला भेटला. आता कोणत्या पण ट्रान्समिशन लाईन थ्री फेज ट्रान्समिशन लाईनच्या दोन टाईप्स असतात. थ्री फेज ट्रान्समिशन लाईन ट्रान्समिशन लाईन आर टू टाईप्स अकॉर्डिंग टू देअर स्पेसिंग. फर्स्ट टाईप इज द सिमेट्रिकल लाईन सिमेट्रिकल स्पेसिंग लाईन अँड सेकंड टाईप इज द अनसिमेट्रिकल अनसिमेट्रिकल. व्हॉट इज मीन बाय सिमेट्रिकल अँड अनसिमेट्रिकल लाईन. सिमेट्रिकल मीन्स सपोज ट्रान्समिशन लाईन कंडक्टर आर एक्झॅक्टली एक्झॅक्टली माउंट ऑन द कॉर्नर ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल. म्हणजे डी वन सपोज टू बी कन्सिडर ॲज अ डिस्टन्स डी वन डी टू अँड डी थ्री. इन दिस केस डिस्टन्स डी वन इज इक्वल टू डी टू इज इक्वल टू डी थ्री आर सेम. दिस टाईप ऑफ द कंडक्टर इज कॉल्ड ट्रान्समिशन लाईन कॉन्फिगेशन इज कॉल्ड एज अ सिमेट्रिकल. वॉट इज द अनसिमेट्रिकल. इन अनसिमेट्रिकल ट्रान्समिशन लाईन द डिस्टन्स इन बिटवीन एनी ऑफ द कंडक्टर इन थ्री कंडक्टर्स आर नॉट अ सेम नॉट सेम नॉट सेम. जर हे डिस्टन्स जर बघितले आपण ए बी पी सी फेजेसमध्ये तर हे सपोज डी थ्री डी वन डी टू दॅट टाइम डी वन नॉट इक्वल टू डी टू नॉट इक्वल टू डी थ्री. सच अ कॉन्फिगेशन इज कॉल्ड द अनसिमेट्रिकल कॉन्फिगेशन ऑफ लाईन. ओके नाव आता आपण पहिली केस घेऊ सिमेट्रिकल ट्रान्समिशन लाईन साठी इंडक्टन्स कॅल्क्युलेट करण्याची. इफ द थ्री कंडक्टर पहिली केस सपोज एक्झाम्पल विचारलं की कॅल्क्युलेट द इंडक्टन्स फॉर द सिमेट्रिकल ट्रान्समिशन लाईन दॅट टाइम दिस स्टेप इज द कॉमन. हे स्टेप कॉमन राहील. इंडक्टन्स कॅल्क्युलेशन फॉर द कंडक्टर ए साय ए बरोबर इथपर्यंत सेम राहील. पण इथून आता सिमेट्रिकलचा कन्सेप्ट चालू झाला तर इथून स्टेप फक्त चेंज होईल. आणि अनसिमेट्रिकल म्हटलं तर नेक्स्ट अनसिमेट्रिकलचा कन्सेप्ट साठी पण एक्सप्रेशन साय ए पर्यंत म्हणजे इथपर्यंत जे आपण काढलेलं आहे ते एक्सप्रेशन कॉमन राहील. पण सेकंड इथून चेंज होईल अनसिमेट्रिकलच्या कन्सेप्ट साठी. नाव इफ द थ्री फेज कंडक्टर आय ए आय बी आय सॉरी कंडक्टर ए बी अँड सी आर प्लेस सिमेट्रिकली ऍट द कॉर्नर ऑफ अँड इक्विलॅटरल ट्रायंगल ऑफ द साईड डी. आता काय केलं त्यांनी म्हणजे थ्री फेज कंडक्टर कशावर आहे इक्विलॅटरल ट्रायंगलवर आहे. थ्री फेज कंडक्टर आर ऍट द इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके इक्विलॅटरल ट्रायंगलवर काय केले आपण थ्री फेज कंडक्टर आपण इथे माउंट केलेले आहे समजा. ओके इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके ए बी अँड सी सो दॅट टाइम डी वन डी टू डी थ्री किंवा आपण जे पहिल्या डायग्राम मध्ये जसं होतं डी वन डी थ्री अँड डी टू दॅट टाइम डी वन डी टू डी थ्री इज इक्वल टू डी दॅट इज द सेम सच अ कंडिशन फ्लक्स लिंकेजेस इन द कंडक्टर ए बिकम काय राहील डी वन डी टू डी थ्री. देन साय ए कुठून घेतला साय प्रिव्हियस केस मधून जो इथून घेतला आपण. What is this previous case? Psi is equal to mu 0 upon 2 pi 1 by 4 minus log e r i a minus i b log e d3 minus i c log e d2. So psi is equal to mu 0 upon 2 pi 1 by 4 minus log e r i a minus i b log e d minus i c log e d. Now put the values of the because in place of the d2 d3 and d2 d3 we have to place only d. काय पुट केलं आपण डी वन डी टू डी थ्रीच्या जागेवर बिकॉज डिस्टन्स सेम आहे
त्यामुळे d1 d2 d3 च्या जागेवर काय पुट केलं d आणि d. नाउ म्यू 0 अपॉन 2 पाय 1 बाय 4 माइनस लॉग ई आर आय ए log ED are common, then we are getting IB plus IC log ED common. Now in bracket IB plus IC. Now mu 0 upon 2 pi 1 by 4 minus log ER IA plus. Ata baga, kai dilela hai? We know that IA plus IB plus IC is equal to 0. That means IB plus IC is equal to kai hote? Minus IA. Barobar. हा आपण इथे घेतलेला तर इथे पुट करू आता आय बी प्लस आय सी च्या जागेवर मायनस आहे तर काय भेटणार प्लस आय ए लॉग ईडी. नाउ म्यू झिरो अपॉन आय ए आता आय ए काय आहे कॉमन आहे आय ए कॉमन आहे तर बाहेर काढून घेतला आय ए म्यू झिरो आय अपॉन टू पाय वन बाय फोर प्लस लॉग ई डी बाय आर आता लॉग ई इथे पण आहे लॉग ई इथे पण आहे आता लॉग लॉग ई डी मायनस लॉग ई आर आहे समजा तर काय लिहू शकतो आपण लॉग ई डी बाय आर लॉग ई डी बाय आर लिहिला लॉग ई डी बाय आर वेबर टर्न्स पर मीटर. नाव इंडक्टन्स म्हणजे काय इंडक्टन्स ऑफ द कंडक्टर ए दॅट इज एल ए इज इक्वल टू फ्लक्स लिंकेजेस पर एम्पियर दॅट इज फ्लक्स लिंकेजेस दॅट इज साय ए अपॉन त्यातून फ्लो होणारा कंडक्टर मधून करंट फ्लो होणारा करंट कोणता आहे आय ए हेनरी पर मीटर दॅट्स वाय म्यू झिरो अपॉन 2 pi. That's why mu 0 upon 2 pi. Mu 0 is the permittivity of the free space upon 2 pi. 1 by 4 plus log e d by r. That time I get cancelled. I cancel on the kai vetnar mu 0 upon 2 pi 1 by 4 log e d by r. Put the value of mu 0. Mu 0 chi value kai 2 4 pi into 10 raised to the power minus 7. 2 pi 1 by 4 plus log e d by r. Henry meter. Now LA is equal to 10 raised to the power minus 7. 0.5 plus 2 log e d by r. Henry meter. Now this is the inductance for the conductor A. Derived in the similar way, expression for the inductance are same for the conductor B and C. Karan conductor A and A sati je kadla, tes conductor B and conductor C sati pan same rahin. Because spacing kaya same hai. Spacing same hai. Jari distance jari same asle mude, dogan sati, tigan sati pan inductance same as rahin. LA sati pan hes, LB sati pan hes, LC sati pan hes. म्हणजे कंडक्टर ए बी आणि सी तिघांसाठी पण हेच इंडक्टन्स राहील फॉर द सिमेट्रिकल ट्रान्समिशन लाईन. इन अनसिमेट्रिकल ट्रान्समिशन लाईन फॉर कंडक्टर स्पेसिंग आर डिफरंट दॅट टाइम इंडक्टन्स फॉर द एल ए कंडक्टर ए बी अँड सी आर डिफरंट बट इन द सिमेट्रिकल कॉन्फिगरेशन कंडक्टर इंडक्टन्स बिकम सेम दॅट इज एल ए इज इक्वल टू एल बी इज इक्वल टू एल सी बट अनसिमेट्रिकल कॉन्फिगरेशन नॉर्मली एल ए not equal to LB, not equal to LC because of the unsymmetrical spacing between the conductor. But हा आपण काय बघितला सिमेट्रिकल स्पेसिंग दॅट टाइम सिमेट्रिकल स्पेसिंग साठी काय भेटणार आपल्याला इंडक्टन्स एल इज इक्वल टू 10 रेज टू द पॉवर मायनस 7 पॉईंट फाईव्ह प्लस टू लॉग ई डी बाय आर हेनरी पर मीटर. डिराइव इन द सिमिलर वे म्हणजे ए आणि बी चं ए चं आपण जर सिमेट्रिकल साठी काढलं तर बी आणि सी चं कॅल्क्युलेट करायची गरज नाही कारण ते सेमच असते एल इज इक्वल टू एल बी इज इक्वल टू LC. Okay. So this is the expression for the symmetrical spacing three phase transmission line inductance. This is the inductance for the three conductors of the symmetrical spacing transmission line. आता जेव्हा पण आपण हे एक्सप्रेशन डिराइव करतो तर हे कॉमन स्टेप राहणार इंडक्टन्स देन वी हॅव टू कॅलिब्रेट फ्लक्स लिंकेजेस फॉर द कंडक्टर ए देन आफ्टर वी हॅव टू सपोज इन एक्झाम आज द सिमेट्रिकल स्पेसिंग इंडक्टन्स व्हॅल्यू दॅट टाइम वी नीड टू कॅल्क्युलेट फॉर इंडक्टन्स फ्लक्स लिंकेजेस अकॉर्डिंग टू देअर स्पेसिंग बिटवीन द कंडक्टर्स सिमेट्रिकलच्या वेळेस डी वन डी टू डी थ्री च्या जागेवर आपण डायरेक्टली डी पुट करू तर त्यानुसार आपल्याला एक्सप्रेशन मिळणार अँड अनसिमेट्रिकलच्या वेळेस जेवढे डिस्टन्स आहे तेवढेच आपल्याला पुट करावं लागेल. ओके इन दिस वे वी हॅव टू कॅलिब्रेट द एक्सप्रेशन फॉर द सिमेट्रिकल स्पेसिंग थ्री फेज ट्रान्समिशन लाईन इंडक्टन्स. ओके जस्ट वेट so in this lecture here we have complete the symmetrical spacing inductance of the symmetrical spacing transmission line. In next lecture we discuss the unsymmetrical transmission line inductance calculation because this is a very lengthy process and in this case concept we have also discussed the transposition of the transmission line. Thank you.